आता आपण याच्या बाजूच्या दृश्याचं रेखाटन करूया. बाजूच्या दृश्यामध्ये हा छोटे आहेत या ठिकाणी दिसत आहे. या पद्धतीने हे जे दृश्य आहे ते आहे बाजूचे दृश्य. आता आपण वरील दृश्य बघू. या वरील दृश्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन आयत दिसतील एका खाली आहे. त्या आयतांचं रेखाटन आपण या वरील दृश्यामध्ये करायचे. अशा पद्धतीने आपण या त्रिमितीय वस्तूंचं द्विमितीय रेखाटन आपण अभ्यासलं.